नमस्कार। शिवसेनेतून बंड करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची टांगती तलवार आहे। यापासून वाचण्यासाठी शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावे लागणार आहे। यात आधी भाजप आणि प्रहार या दोन पक्षांचा पर्याय त्यांच्या समोर होता, परंतु आता त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय देखील असल्याचं सांगितलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाकडून पर्यायाची चाचपणी सुरू आहे। जर शिंदे गट विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेमध्येही हा गट सामील होऊ शकतो। विलीनीकरणासाठी शिंदे गट मनसेकडे प्रमुख पर्याय म्हणून बघत असल्याचं सांगण्यात येत आहे। यामागचं कारण असं सांगितलं जात आहे की शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सांगितलं आहे की ते हिंदुत्वासाठी वेगळे आहे। त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे। यातच अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे। यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। याबाबत मनसेमधील मिळालेल्या माहितीनुसार मनसेकडून असा कोणताही पर्याय आल्यास मनसे ही ऑफर स्वीकारेल। तसेच शिंदे गटाचे मनसेत विलीनीकरण होऊ शकतं। याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराचे मत भाजपकडे गेले होते। याचे कारण म्हणजे हे दोन्ही पक्ष समविचारी आहेत, त्यामुळे मनसे आमदारांनी भाजप उमेदवारांना आपलं मत दिलं। अशातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसे विलीन होऊ शकतो अशी आता चर्चा रंगताना दिसत आहे। तसेच मनसेचे काही नेते आणि शिंदे गटातील काही प्रमुख आमदारांची याविषयी चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या हालचालींना वेग होईल असंही सांगण्यात येत आहे। यावर तुम्हाला काय वाटते, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करू नका। धन्यवाद।